नवी मुंबई नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अच्छा शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित माझे सहकारी मंत्री उदय सामंजी शिवसेनेचे नेते विजय नाहाटाजी विजय चौगुलेजी आमदार मनीषाताई कायंदे नरेश मस्केजी किशोर पाटकर सुरेश कुलकर्णी शिवराम पाटील अशोक गावडे सरोज पाटील रोहिदास पाटील सुशांत शेलार विलास भोईर कचरेताई स्वप्ना गावडे बहादूर बिश सर्व नगरसेवक स सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा <laughs> सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर सर्व नगरसेवक विभाग शाखा प्रमुख युवा सेना महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते इथे बसलेले आहेत आणि बाहेर तीन म्हणजे रस्ता तर पूर्ण फुल होता आता तिकडे तीन ठिकाणी तुमच्या स्क्रीन लावलेल्या आहेत या सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं <स्थाथ> म्हणजे आज बा बाहेर बघितलं सगळ्या जेशी बी लावल्या होत्या फुलं देशीबी जास्त आहेत का इकडे खरं म्हणजे रस्त्यावर आतमध्ये हॉलमध्ये सगळीकडे कार्यकर्त्यांची गर्दी आणि उत्साह जल्लोष आणि भावना प्रेमाच्या आम्हाला पाहायला मिळाल्या मी आपला मनापासून आभारी आहे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे वर्ष <laughs> झालं मला आठवतंय ती तारीखही आठवते आम्ही बाहेर होतो आणि मला आपल्या पदाधिकाऱ्यांकडून फोन यायचे आपल्या ठाण्याच्या घरी आपल्यातले अनेक प्रमुख पदाधिकारी मी बाहेर असताना आपण माझ्या परिवाराच्या पाठीशी उभे राहिलात सगळं सगळं माहीत आहे त्यावेळची परिस्थिती देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि नाहटासाहेब म्हणाला मगाशी म्हणाले विजयराव चौगुले म्हणाले की जसा निर्णय एकनाथ शिंदेने जो घेतला त्या निर्णयाच्या बरोबर अख्खी नवी मुंबई पाठीशी उभी राहिली <laughs> खरं म्हणजे हे माझं भाग्य आहे की आपण विश्वास दाखवलात आपण प्रेम दिलं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललो होतो आणि अनेक लोक चिंताग्रस्त होते काही लोक अगदी देवाची म्हणजे परमेश्वराचा धावा करत होते मनापासून काही लोक आशीर्वाद मागत होते की या लढाईमध्ये एकनाथ शिंदे आणि त्या सर्व सहकाऱ्याने यश मिळू दे हेही मला माहीत आहे काही लोक असा विचार करत होते की हा निर्णय घेतला आहे तो आत्मघातकी निर्णय आहे सगळे एकीकडे बलाढ्य सत्ता सगळे नेते दुसरीकडे एक सर्वसामान्य कार्यकर्ता कसा निभाव लागणार सत्ता शासकीय यंत्रणा पुलीस सगळं एका बाजूला आणि त्यावेळेस सत्तेतून बाहेर पडण्याचं काम आम्ही केलं उलटा प्रवास खरं म्हणजे होता तो लोक सत्तेकडे जात असतात परंतु आम्ही सत्तेतून बाहेर जात होतो आठ नऊ मंत्री ते उदय सामंत पण आहेत आठ नऊ मंत्री होते पन्नास आमदार होते कशाचाही विचार केला नाही काय होईल कुठे चाललो आहे कुणीही विचारलं नाही आणि एवढा विश्वास दाखवला की हे जगातलं एकमेव उदाहरण असेल की सत्ता सोडून बाहेर जाणारी माणसं ही तुमच्या जीवाभावाची होती त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे प्रमुख होता <laughs> देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री महोदयांनी काल परवा कुठंतरी भाषणामध्ये सांगितलं जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेईल खरं सांगितलं त्यांनी आणि आपलं दैवत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सांगितलंय अन्याय होईल तो सहन करू नका अन्यायाविरुद्ध पेटून उठा लढा तेच या एकनाथ शिंदेने केलं नवीन काय केलं आणि म्हणून जेव्हा सत्ता असताना सर्वसामान्य शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ लागलं त्याच्या अंगावर केसेस घालू लागले त्याच्या तडीपाऱ्या होऊ लागल्या मोकासारख्या कार्यवाही होऊ लागल्या मग ते सरकारचा उपयोग काय सत्तेचा उपयोग काय उघड्या डोळ्याने आपण ते पाहत राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलं नाही अनेक वेळा प्रयत्नही झाले आपण निवडणुका लढवल्या कुणाबरोबर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष बाळासाहेब एकीकडे देशाचे प्रधानमंत्री मोदीसाहेब एकीकडे आणि लोकांनी मॅन्डेट दिलं लोकांनी मतदान केलं भरभरून आणि त्यावेळेस बहुमताला जेवढा आकडा लागतो त्याच्यापेक्षा जास्तीचा आकडा शिवसेना भाजपाकडे आला परंतु दुर्दैवाने त्याच वेळेस संध्याकाळी स्टेटमेंट येऊ लागली की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहे सर्व दरवाजे उघडे आहे याचा अर्थ काय आणि खऱ्या अर्थाने जे व्हायला नको ते झालं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली आणि सरकार स्थापन झालं आपण पाहिलं आपल्याला प्रमुख माणसाचा प्रमुख प्रमुखाचा आदेश आपण मानतो परंतु दुर्दैवाने जे जे काय होत गेलं ते आपल्याला आपणही पाहत होता आम्ही पाहत होतो आणि म्हणून निर्णय घेतला जे काय होईल ते होईल शेवटी सर्वसामान्य कार्यकर्ता मी असलो एकीकडे सत्ता सगळं होतं सर्वसामान्य असलो तरी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे त्यांच्या सानिध्यामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे भीतीचा लवलेशही माझ्या मनामध्ये नव्हता त्याला किती वातावरण निर्मिती झाली सगळं झालं आपण पाहिलं परंतु मी जेव्हा पहिला आलो त्यावेळेस देखील खूप काही वातावरण असं निर्माण केलं की तुम्हाला मुंबई तर यायचंच आहे बोल मुंबई तर येणारच मुंबई आमच्या बाळासाहेबांची आहे तिथे कोण रोखणार आणि म्हणून मला वाटतं आपण वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा भेटतो आहे ना मेळावा आपला पहिलाच आहे सत्ता आल्यानंतर पहिला मेळावा आहे ना आणि मला हेलिकॉप्टर ठेवलं होतं तिकडे त्या हे विमानातून उतरून हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आणि मग सुरक्षित स्थळी उत उतरायचं मी म्हणालो बिलकुल नाही मी जाईन गाडीमधून बायरोड जाईन हा एकनाथ शिंदे निदड्या छातीचा डरपोक नाही <laughs> आणि गाडीतून पोलिसांना थोडं टेन्शन आलं पण त्यांना माहीत आहे हा काय ऐकणारा माणूस नाही गाडीतून प्रवास केला जिथे जायचं तिकडे गेलो कुणाची हिम्मत झाली नाही केसाला धक्का लावण्याची का <laughs> <laughs> नाही आंदोलन या लढाया अनेक चढ उतार एकनाथ ने पाहिले अनेक केसेस तुमच्या सोबत या एकनाथ शिंदेने घेतल्या अनेक लढाया कठीण निवडणुका लढलो आपण अनेक प्रसंग आले परंतु तुमच्यासारखे कार्यकर्ते जीवाभावाचे जीवाला जीव देऊन पाठीशी उभे राहिले म्हणून हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा ठाणे जिल्हा हा आपण साहेबांचा बाले किल्ला बनवला बाले किल्ला बनवला बाळासाहेबांनी या जिल्ह्यावर फार प्रेम केला आणि म्हणून या वर्षभरामध्ये संपूर्ण राज्याचा दौरा केला श आपले शासन आपल्या दारीचे कार्यक्रम असतील भूमिपूजनं असतील उद्घाटनं असतील सगळं केलं परंतु शिवसेना पक्ष संघटना बाळासाहेबांची शिवसेना आपल्याला मिळालेला धनुष्यबान खरं म्हणजे ही बाळासाहेबांची साहेबांची पुण्याई आहे तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आहे आणि म्हणून मला सगळे आपले कार्यकर्ते पदाधिकारी म्हणाले सरकार आता एक वर्ष झालं खूप काम केलं किती योजना आपण राबवल्या नाटासाहेबांनी त्याच्यातल्या बऱ्याच योजना सांगितल्या पण आता शिवसेना शिवसैनिक संघटना पक्ष हा मोठा केला पाहिजे तो वाढवला पाहिजे तो जोपासला पाहिजे आणि ह्या सर्व शासनाच्या योजना घराघरामध्ये पोचवल्या पाहिजे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना आपल्याशी संवाद साधायला आलो उशीर झाला आहे परंतु मला खूप आनंद आणि समाधान आहे इकडे बाहे सभागृहात पण तेवढे इकडे पण तेवढे तिकडे पण तेवढे रस्त्यावर पण भरभरून कार्यकर्त्यांचा जल्लोष आज पाहून मनाला समाधान वाटलं केलेल्या कामाची पोचपावती तुम्ही तर ते तेव्हाच दिली काही लोक असे होते काय होणार काय होणार अरे काय व्हायचं बहुदे दे निर्णय घेतला आता माघार नाही ते म्हणतो ना वेडात वीर दौडले सात त्याच्यातलं एक मला धरा बोललो शेवटी बाळासाहेबांनी आपल्याला काय शिकवलंय जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे तेच करायचं आपल्या विचारांशी कधी तडजोड करायची नाही तत्वाशी बिलकुल नाही सत्तेसाठी लाचरी तर बिलकुल नाही खुर्चीसाठी तडजोड तर नाहीच परंतु दुर्दैवाने ते झालं पण त्याची दुरुस्ती या एकनाथ शिंदेने करून दाखवली धाडस केलं मी मुख्यमंत्री बनायला गेलो नव्हतो हो मी आपल्याला मनापासून सांगतो आपल्याकडे पन्नास होते भारतीय जनता पक्षाकडे एक शंभरपेक्षा जास्त होते पण तुमच्या या एकनाथ शिंदेचं धाडस बघितल्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला <laughs> भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला आणि देवेंद्रजी जे मुख्यमंत्री होते पाच वर्ष त्यांनी देखील अगदी भावाप्रमाणे मला प्रेम दिलं मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला म्हणाले शिंदेसाहेब तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल हा देखील त्यांचा मोठेपणा आहे हा देखील त्यांचा मोठेपणा आहे पण इकडजिकडे पाच वर्ष आपल्या माजी मुख्यमंत्र्यांचा शब्द हा त्यांनी कधी खाली पडू दिला नाही मी आपल्याला अनुभव सांगतो मुंबई महापालिका जवळपास भाजपने जिंकली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आपले प्रमुख म्हणाले ही मुंबई महापालिका याच्यावर इतके वर्ष आपली सत्ता आहे ही सत्ता जाता कामा नये परंतु सत्ता जवळपास त्यांनी ठरवलं असतं देवेंद्रजींनी तर महापौर भारतीय जनता पक्षाचा मुंबईत झाला असता पण मी त्यांना शब्द टाकला म्हणालो आपण सरकारमध्ये आहोत आपण सरकारमध्ये काम करतोय आणि आमच्या साहेबांचा मुंबई म्हणजे काय ते आपल्याला माहित आहे मुंबईमध्ये जीव आहे आणि म्हणून तुम्ही मुंबई सोडा बिनशर्त सोडा मुंबई महापालिका एका राज्या एवढी मुंबई महापालिका एका शब्दा खातर देवेंद्रजीनी सोडून दिली सोडून दिली बिनशर्त त्याचा परतावा कसा केला त्याची परतफेड कशी केली तुम्ही सरकार बनवताना चाळीस पन्नास फोन त्यांनी केले आपण टाळले जाणीवपूर्वक टाळले पण त्या देवेंद्र फडणवीसांनी सात वर्षात एकदा देखील सांगितलं नाही की मी मुंबई महापालिका जिंकू शकत होतो तरी सुद्धा मी आपल्याला दिली हे कधी त्यांनी बोलून दाखवलं नाही मग कृतज्ञपणा कुणी केला हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे माझ्याकडे भरपूर काय मी बोलू इच्छ इच्छित नाही मला बोलायला लावू नये माझ्याकडे भरपूर आहे मला मी काल कुठंतरी म्हणालो की आपल्याला देवेंद्र फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री पण पद द्यायला ते तयार झाले होते मला बोलले देखील परंतु आपण घेतलं नाही का एकनाथ शिंदेला द्यायला लागेल म्हणून माझ्याकडे खूप काय आहे पण मी आरोपाला आरोपाने उत्तर न देता कामाने उत्तर देणारा कार्यकर्ता आणि <प्थाँगा> म्हणून पहिल्या दिवसापासून किती किती कितीतरी आरोप केले कद्दार खोके कोणी कोणाच्याबद्दल तुम्ही बैमानी कोणी केली मतदारांची बैमानी कोणी केली युतीमध्ये बैमानी कोणी केली हे सगळं सगळं माहीत आहे जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर या सभागृहामध्ये एक खुर्ची खाली नाही बाहेरही तेवढीच लोक, रस्त्यावरही तेवढीच लोक आला असतात तुम्ही <laughs> आज ज्या ज्या ठिकाणी मी जातोय शासन आपल्या दारी <coughs> कुठल्याही कार्यक्रमामध्ये हजारो लोकांचा उदंड प्रतिसाद मगाशी उदय सामंत यांनी सांगितलं ते कधी कधी माझ्या कार्यक्रमावर माझ्याबरोबर असता त्यांनी सांगितलं लोकांनी प्रतिसाद का दिला असता लोकांनी पाठ फिरवली असती रस्त्याच्या दुतर्पा सगळेच लहान मुलांपासून तरुणांपासून महिलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत लोक हसतमुखाने स्वागत करतात केलं असं त्यांनी आपण घेतलेला निर्णय हा लोकांच्या मनातला निर्णय आपण घेतला शासन आपल्या दारियाच्यावर टीका करतात दारोदारी फिरायला लागले म्हणतात हो शासन कशासाठी आहे शासन लोकांच्या दारोदारी घरोघरी जाऊन त्यांना लाभ दिला पाहिजे निर्णय जे आपण घेतलेले त्याला मिळाले पाहिजे घरी बसणाऱ्यांना लोकांच्या दारांचं महत्व कळणार कसं का काय आणि म्हणून शासन आपल्या दारी या यो या लोकाभिमुख कार्यक्रमातून आपण घेतलेले सरकारचे निर्णय आज मी कितीतरी आज आज नाही आता दहा बारा कार्यक्रम झाले कोणाला महिला बचत गटाला पैसे चेक टॅक्टर कोणाला शेतकऱ्याला पॉवर ट्रेलर कोणाला काय काय आपण त्या माध्यमातून लोकांना देतोय जे दिव्यांग आहेत त्यांना साहित्य कामगारांना साहित्य येत आहेत घेऊन जात आहेत जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपण केलेल्या कामाचं समाधान मिळतं नाही तर या योजना तर आता पूर्वी पण होत्या पण त्या योजना मिळवण्यासाठी जे खेटे मारायला लागायचे चक्रा मारायला लागायच्या माणूस कंटाळून ती योजना सोडून द्यायचा पण आज एका छताखाली योजनेचा लाभ पण त्याला लागणारी कागदपत्रं पण त्याच छताखाली देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आजच मला वाटतं नाशिकमध्ये अकरा लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम झालं आणि आतापर्यंत झालेले शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये पंच्याहत्तर लाख लोकांना शासनाचे लाभ मिळाले हे शासन आहे हे शासनाचं काम आहे आणि म्हणजे वेगवान काम सुरू आहे मला आठवतं आहे पहिल्या कॅबिनेटपासून आतापर्यंत घेतलेले निर्णय एवढे या सगळ्या कागदावर या सग म्हणजे वाचायला आपल्याला वेळ मिळणार नाही तुम्ही सांगितले दोन चार एस टीमध्ये ज्येष्ठांना प्रवास महिला तुम्ही करता की नाही प्रवास पन्नास टक्केमध्ये पन्नास टक्के प्रवास पाचशे तिकीट असेल अडीचशे तीनशेमध्ये दीडशे घेतला निर्णय आपण लेख लाडकी लखपती वया मुलीचा जन्म झाला पाच हजार मुलीचं अठरा वय वयपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये त्याच्या खात्यात जमा होणार कधी होता निर्णय कधी होता कायदा नव्हता आपण पहिला आणला या देशामध्ये आपण सगळ्यांना जे मगाशी कोणी सांगितलं तुम्हीच सांगितलं ते मुख्यमंत्री सहायता निधी एका वर्षामध्ये नव्वद कोटी नाही शहाऐंशी कोटी झाला आकडा शहाऐंशी कोटी रुपये एका वर्षात आपण वाटले <laughs> माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचं कागद आल्याबरोबर मी तिथे बघतच नाही लगेच से करून टाकतो मग गाडीमध्ये असेन रस्त्यावर असेल ऑफिसमध्ये असेल कुठेही असेल याचं कारण मला माहित आहे त्याचा एवढा त्या मा जो घेऊन येतो पत्र त्याच्या जीवाचा आटापिटा करत येत असतो तो तळमळ असते माझ्या नातेवाईकाचा आजार बरोबर उपचार होईल माझ्या एका सईने त्याच्यावर उपचार होतो त्याचा जीव वाचतो मग मला सही करायला काय प्रॉब्लेम आहे अगोदर तर पेनच काढत नव्हते <laughs> पण आता माझ्याकडे दोन दोन पेन ठेवलेले आहेत कधी शाई संपते कळतच नाही <laughs> आणि म्हणून आपण आपलं पहिलं राज्य आहे आतापर्यंत कुठल्याही राज्याने आता राज्या असा निर्णय घेतला नाही दीड लाखाची जी आपली उपचाराची योजना होती महात्मा ज्योतिबा फुले ती आपण पाच लाख रुपये केले आता पाच लाख रुपये <laughs> एवढ्यावर आपण नाही थांबलो त्याच्यामध्ये पिवळं कार्ड केशरी कार्ड याच्यावर ते मर्यादित होतं आपण सगळे निर्बंध काढून टाकले या राज्यातल्या बारा कोटी जनतेला तो लाभ मिळणार पाच लाख रुपयापर्यंत या देशातलं पहिलं राज्य आहे हा निर्णय घेणार शेतकऱ्यांना जसं आदरणीय मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला द्यायचं त्यांच्या खात्यात निर्णय घेतला तसाच निर्णय राज्याने देखील घेतला सहा हजार रुपये आपले पण म्हणजे बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार महिला भगिनींना आणखी मी सांगू इच्छितो महिला बचत गट तुमचे तयार असतील नसतील तर आणखी तयार करा महिला बचत गटाला आम्ही ताकद देतो आहे खेळतं भांडवल आम्ही देतो आहे त्यांनी वस्तू ज्या तयार केलेल्या त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्रीला सरकार मदत करणार आहे त्याच्यामध्ये महिला भगिनी आपलं कुटुंब चालवत असताना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याची ताकद देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे अनेक योजना आहेत त्याच्यात मी जात नाही खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले तीनशे ते चारशे निर्णय घेतले आणि प्रत्येक निर्णय घेतलेला निर्णय हा सर्वसमावेशक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा आहे बदल घडवणारा आहे वैयक्तिक कुणालाही मंत्र्याला खासदाराला आमदाराला सत्ताधाऱ्याला लाभ मिळणार नाही तो फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार सर्वसामान्य लोकांना वैयक्तिक कुणाचाही लाभाचा निर्णय आम्ही नाही घेतला हे छातीतोकपणे मी सांगू इच्छितो आणि आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर अडीच वर्ष काय होतं उदयजी तुम्हालाही माहीत आहे नाटाजी तुम्हालाही माहीत आहे तुम्ही कमिटीत होता त्या अडीच वर्ष सगळं बंद होतं ठप्प होतं कोविड 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 आणि लॉकडाऊन अरे लॉकडाऊननं पोट भरणार आहे लोकांना काम तर करावं लागेल जपानमध्ये तिकडे आकडे वाढले चायनामध्ये आकडे वाढले इकडे लॉकडाऊन आम्ही आल्यानंतर सगळे निर्बंध हटवून टाकले सगळे सण उत्सव जोरात केले सगळं सगळं मोकळं के केलं त्यामुळे कोविड पण पळून गेला गेला की नाही काय त्याला घाबरून 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 कोविडच्या मागे लपून त्याच्या आडून आपलं काम साधायचं काम आम्ही नाही केलं आम्ही सगळे प्रकल्प सुरू केले आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की जे निर्णय सरकारने घेतलेले आहेत ते निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते म्हणून आपल्याला करायचं आहे आज मी आपल्याला एवढंच सांगेन की तुमचा हा आज आपलं काम बघून आपल्या काही राजकारणामध्ये आज आपण पाहतोय की काही गणितं समीकरणं आपल्याला करावी लागतात आणि आपल्या कामाला आपल्या विकासाला साथ देऊन अजितदादा देखील आपल्या सरकारला पाठिंबा देण्याचं काम अजितदादानी केलं त्यांनी म्हणाले की मुख्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो खरं आहे कारण आपल्या देशाचा गौरवपूर्ण जगभरामध्ये मोदी साहेबांनी वाढवायचं काम केलं आहे वाढवायचं काम केलं आज बघता टी व्हीमध्ये आपले प्रधानमंत्री ज्या देशामध्ये जातात तिथे सगळे प्रमुख लोक येतात नमस्कार करतात काही तर पायाला हात लावतात हे कधी चित्र आपण पाहिलं होतं आणि आपला देश महासत्तेकडे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करताय करताय आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये जी आघाडी तयार आहे एक मोठ बांधण्याचं त्यांच्या त्यांच्याविरुद्ध काम चालू होतं त्यांची बोटच फुटली फुट आता फुटली की नाही आता काय लढणार त्यांच्यासमोर सगळे एकत्र येऊन एक नाव पण पण निश्चित करू शकले नाहीत ते याच्यामध्येच आपला विजय आहे आणि म्हणून काही गणित आपल्याला करावी लागतात चिंता करू नका तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि आपले जे सरकारी आमदार आहेत मग शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांच्या बरोबर आलेले आमदार यांना सगळ्यांना समान न्यायाची वागणूक समान न्यायाचं जे काय त्यांना अधिकार आहे तो देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून आम्ही करणार आहोत तसं देवेंद्रजी पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे त्यांनाही अनुभव आहे प्रशासकीय कामाचा अनुभव अजितदादा नाही आहे आणि त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढंच सरकारचे निर्णय सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण कार्यकर्ता म्हणून करायचं आपण द्यायला जातो आहे आपण घ्यायला नाही जात त्याला आपल्याला माहीत आहे ना एक कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेत घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे हात म्हणजे हात, हात काढून नाही देणाऱ्याची वृत्त उर्त, वृत्ती आपण तर देतच आलो आहे ज्यांना द्यायची माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी काय बोलू शकत नाही ज्यांना फक्त घेणं माहीत असतं त्यांच्याकडून काय आपण अपेक्षा करू शकतो आणि म्हणून मुंबई नव्या मुंबईमध्ये देखील जे काही तुमचे नाताजी विजयजी तुमचे जे प्रश्न होते मला वाटतं बऱ्यापैकी आपण सोडवलेले आहेत जे काय राहिलेले आहेत तेव्हा तर नगरविकास मंत्री होतो आता मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही उद्यो, उद्योग उद्योगमंत्री इकडे आहेत मी विजय चौगुलीनं शब्द दिला होता आणि आपले तिकडचे कुलकर्णी आणि ते आपले सगळे त्या बरोबर ना शिवराम वगैरे आहेत रामा वगैरे सगळे राम आशिष वगैरे तर तिकडे जे पुनर्विकास करायचा आहे आपल्याला आणि एस आर ए करायची आहे आय डी सी जागा आहे जसं आपण ठाण्याला क्लस्टर केलं तोच नियम आपण नव्या मुंबईला लावू आणि क्लस्टर आणि गरजेपोटी बांधलेली घरं जी आहेत त्यांना आपण सांगितले ऐच्छिक करा तुम्हाला गरजेपोटी शिवराम बरोबर आहे ना आटाजी क्लस्टर क्लस्टर त्यांना ऐच्छिक केलेलं आहे ज्यांना त्याच्यामध्ये यायचं आहे किंवा त्यांना स्वतःचा स्वतः विकास करायचा आहे एवढं आपण ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे भूमिपुत्रांना देखील न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे विमानतळाला नावही आपल्या भूमिपुत्रांचं दिबा पाटलांचं आपण दिलं त्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही त्याच्यामध्ये फार राजकारण झालेलं आहे पण मी जात नाही नंतरच कधीतरी सांगेन हा रिडेव्हलपमेंटचा एफ एस आय वाढवला आपण किशोर किती केला आहे सिक्स पॉईंट फोर आतापर्यंत दुनिया जगात कोणी दिला नव्हता तो आपण दिलेला शेवटी देताना देताना सडळ हसते द्या असं काचकूच काचकूच करून हातचं राखून काम नाही करायचं बिलकुल त्यामुळे हे सरकार देणारं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन हे तुम्ही सर्वजण कार्य करते मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मला सांगा आजही मी रस्त्यावर आपल्या कामाची पाहणी करतो मुंबईमध्ये नाले सफाईची पाहणी करायला कुठला मुख्यमंत्री कधी बघितला होता आपण पण मला त्याची बिलकुल लाज वाटत नाही कारण मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय कालही कार्यकर्ता आजही कार्यकर्ता उद्याही कार्यकर्ता अधिकाऱ्यानं मी सांगितलं तुम्ही किती गाळ काढलाय किती चिकल काढलाय याच्याशी मला काय देणं घेणं नाही पाणी भरलं नाही लोकांना त्रास झाला नाही की तुम्हाला शाल आणि श्रीपळणी सत्कार करेन पण लोकांना त्रास झाला तर मोठा नारळ तुमच्या हातात आणि तुमचं घरी रवानगी बरोबर काय चुकलं माझं सगळे एकदम कामाला लागले आणि म्हणून मुंबईत देखील मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे खड्ड्यामधून प्रवास करायला लागायचं इतके वर्ष पण जसा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी कमिशनरला बोलवला आणि सांगितले खड्डेमुक्त मुंबई आम्हाला करायची आहे तर जगभरातले लोक येतात आता मुंबईला तुम्ही जाता बदल दिसतो आहे ना तुम्हाला चकाचक मुंबई स्वच्छ सुंदर लाईटिंग सगळं करतो आहे आपण आणि पुढच्या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण खड्डेमुक्त मुंबई कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईकरांना मिळणार मग आतापर्यंत का केलं नाही आता के हिशोब करू लागले बरं आहे चांगलं आहे करत राहा हिशोब तुमचाच हिशोब बाहेर निघणार आहे नंतर कारण पंधरा वीस वर्ष तुम्हीच सत्ता गाजवली आहे त्यामुळे चांगलं काम करायला आपण गेलो की पोटदुखी पोटसूळ उठतो त्याच्यासाठी पण आपण इलाज करून ठेवला आहे मुंबईमध्ये अडीचशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला आहे आपण अडीचशे ठिकाणी पोटदुखी झाली त्यांनी जाऊन मोफत इलाज त्यांचा करून टाकला सगळ्या व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून कमतीचा भाग जाऊ द्या पण आपल्याला मी एवढंच सांगतो तुमच्या शिवसैनिक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या पक्षामध्ये आहे आज मी सरकार चालवतो आहे सरकारमध्ये निर्णय आम्ही घेतो आहे तुम्हालाही मी सांगतो तुम्ही देखील मी मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे आपल्या सरकारने घेतलेल्या योजना पोचवायच्या आहेत लोकांकडे आणि मी आपल्या पदाधिकाऱ्यांनाही सांगतो की बाळासाहेब नेहमी सांगायचे सगळ्यात महत्त्वाचा माणूस कोण असेल तो शिवसैनिक हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यकर्ता आपला त्याच्या <laughs> जीवावर कष्टावर जशी आपण ही शिवसेना बाळासाहेबांच्या सोबतीने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेते मंडळींनी आपण सगळ्यांनी जीवाचं रान केलं घरादारावर तुळशीपत्र ठेवले अंगावर केसेस घेतल्या तेव्हा शिवसेना मोठी झाली आणि म्हणून बाळासाहेब आपल्या सोबत्यांना आपल्या नेत्यांना सहकारी म्हणून प्रेम द्यायचे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचे तेव्हा तर माणूस जीवाला जीव उदार होऊन देतो काही मागचा पुढचा विचार करत नाही जेव्हा त्याला प्रेम मिळत असतं तेव्हा तो त्या प्रेमापोटी आपल्या आदेश आपल्या नेत्याच्या आदेशाखातर काही करायला तयार होतो आणि हाच फरक आहे आणि म्हणून आज असंख्य कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत इथे मनीषाताई आहेत बसलेल्या त्यांनी मला सांगितलं सरकारचं काम आणि तुम्ही घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांची भूमिका तुम्ही घेतली त्यामुळे आम्ही आमे तुमच्यासोबत आहोत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो किती आमदार किती खासदार किती कार्यकर्ते काल परवा आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे या देखील आपल्यासोबत आल्या आपल्या शिवसेनेसोबत त्यांनी काम सुरू केलं त्याही म्हणाले तुमची उघडपणे भूमिका आहे जाहीर भूमिका आहे आम्ही बंद दाराआड कुठलीच चर्चा करत नाही आम्ही करतो ती ओपन चर्चा करतो जनतेसमोर करतो काही आड पडदा आम्ही ठेवत नाही मग नंतर कोण काय बोललं हे सांगण्याची वेळ येत नाही आणि म्हणून आज लोक आपल्याबरोबर जुळत आहेत येत आहेत कारवा वाढतो आहे आणि हे करत असताना मात्र आपण सर्व व्यासपीठावरचे जे पदाधिकारी आहेत आपले नगरसेवक असतील आपले नेते असतील त्यांनी मात्र एकच लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या प्रत्येक निवडणुकीत मग महापालिकेच्या विधानसभेच्या लोकसभेच्या कुठली निवडणूक असली जिल्हा परिषद असली कुठली निवडणूक आली की हे सर्व कार्यकर्ते स्वतः उमेदवार बनवून काम करतात आपल्या उमेदवाराचं मार्केटिंग करतात आणि लोकांकडे मतं मागतात आपल्या नेत्याला निवडून आणतात आणि आपण निवडून येतो आणि म्हणून या व्यासपीठावर बसलेले जे नेते आहेत आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे आहात म्हणून आमची या व्यासपीठाची शोभा आहे नाहीतर आणि <laughs> म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जेव्हा हा कार्यकर्ता अडचणीत असेल जेव्हा त्याला मदतीची आवश्यकता असेल मग हॉस्पिटलची असेल पोलीस स्टेशनची असेल कोर्टाची असेल काही का <laughs> का त्याची कौटुंबिक असेल त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी नेत्याने उभं राहिलं पाहिजे त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी नेत्याने उभं राहिलं पाहिजे ही भावना आणि भूमिका त्याची असते मग तो आपल्या पक्षासाठी संघटनेसाठी नेत्यासाठी काही करायला मागचा पुढचा विचार करत नाही आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये आपण नेत्यांनी आपण पदाधिकाऱ्याने आपली सगळी कामं बाजूला ठेवून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे आणि तुम्हाला काय अडचण आहे तर मी आहे मुख्यमंत्री काही चिंता नाही आता कुठलं काम असं होणार नाही असं नाहीच आहे बरं ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते आला? प्रस्ताव आलाय माझ्याकडे मी आयुक्तांना सांगतो आणि त्यातून आपण मार्ग काढू आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगेन की ज्या ज्या काही मागण्या असतील जे काय विषय असतील नव्या मुंबईच्या आता मला काही शिवरामने सांगितले काही नाटा साहेबांनी सांगितले विजयरावनी सांगितले हे नव्या मुंबईचे सगळे विषय एकत्रितपणे करा आणि एक बैठक फक्त आणि फक्त नव्या मुंबईसाठी आपण करू आणि त्यामध्ये सगळे विषय आपण त्यामध्ये घेऊ आणि त्याची सोडवणूक करू कारण तुमचा हक्काचा माणूस आज राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आणि म्हणूनच मी आज तुम्हाला भेटून मला फार समाधान आहे आनंद आहे मला आपलं दर्शन घेता आलं संवाद साधता आला बाहेरचं प्रेमही बघितलं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र